हॅलो मित्रांनो, नमस्कार. आज आपण माहिती घेऊ फार्म ट्रॅक 50 पॉवर मॅक्स EPS सिरीजमध्ये. आज आपण ह्या ट्रॅक्टरचा ओव्हरलुक करणार आहोत. ओव्हरलुकमध्ये हा ट्रॅक्टर फार्म ट्रॅक 50 म्हटल्यानंतर 50 HP येते आणि याचा जे इंजिनचे CC येते ते 3514 CC येते आणि 1850 RPM 3 सिलेंडरमध्ये. ठीक आहे, त्यामध्ये हा साईड शिफ्टमध्ये तुम्हाला भेटून जाते. याचा मेन लिव्हर हा साईड गिअर्समध्ये भेटते, हायलो साईडमध्ये भेटते आणि हा जो मदतला प्लॅटफॉर्म आहे हा पूर्ण कम्फर्टेबल मोकळा प्लॅटफॉर्म आहे. म्हणजे ड्रायव्हर ज्यावेळेस बसते आणि चालवते, एक 10-12 तास चालवल्यानंतरही त्याला कुठल्याही प्रकारची थकावट वाटली नाही पाहिजे आणि आरामदायी ड्रायव्हिंग झाली पाहिजे, त्याकरिता हा इथून एवढा प्लॅटफॉर्म त्यांनी दिलेला आहे. ठीक आहे, त्यानंतर हे एक वॉटर सेपरेटर दिलेला आहे डिझेलमधलं पाणी काढून टाकण्यासाठी आणि बॅटरी बॉक्स पण हा एक वेगळा दिलेला आहे. आधी इंजिनवरती येत होता, इंजिनवरती त्याच्यावाला ॲसिड सांडून गाडीचं इंजिन खराब होत होतं. ठीक आहे ना, त्यामुळे त्यांनी एक साईडमध्ये दिलेला आहे बॅटरी बॉक्स. तिथं एक खूप चांगली एक फॅसिलिटी दिली आहे त्यांनी आणि याच्यामध्ये एक टायर साईज येते तुम्हाला. समोरची टायर साईज येते 750/16. ठीक आहे ना, 750/16 समोरची साईज येते आणि जो मागची टायर साईज येते याच्यामध्ये 14928 म्हणून टायर साईज येते. ठीक आहे, 14928 अशी मागची टायर साईज येते आणि याच्यामध्ये पॉवर स्टेअरिंग भेटून जाणार तुम्हाला. याच्यामध्ये बॅलन्स पॉवर स्टेअरिंग येते, ह्या ट्रॅक्टरमध्ये बॅलन्स पॉवर स्टेअरिंग येते. बॅलन्स पॉवर स्टेअरिंग म्हणजे दोन्ही साईडला असं स्टीलचे पाईप असतात. ह्या पण राईट साईडला पण स्टीलमध्ये पाईप असते आणि लेफ्ट साईडला पण याच्या स्टीलमध्ये पाईप असते, त्याला बॅलन्स पॉवर स्टेअरिंग म्हणतात. ठीक आहे ना, बॅलन्स पॉवर स्टेअरिंगचे फायदे असे राहतात का, ज्यावेळेस तुम्ही गाडी टर्न मारता 5-4 रेसवर तर स्टेअरिंग फिरवायला इझी जाव, त्यासाठी बॅलन्स पॉवर स्टेअरिंग हे खूप महत्त्वाचं असते. वन साईडमध्ये तेवढा काही खास असा परफॉर्मन्स दाखवत नाही, त्यासाठी बॅलन्स पॉवर स्टेअरिंग हे खूप महत्त्वाचं असतं.